आणि तिथून जवळ जवळ शेकड्यांनी गाडयो आहात तो गाडयो हो आसा कॉन्ट्रेकाचेर गाडयो हो घेता त्यो आणि कॉन्ट्रेकाचेर गाडयो हो घेतल्या हो कारणान आमचे जे अनएम्प्लॉयड म्हणजे चडशे यूथ आणि युवक यू आहात यंगिस्ट आसा त्यांना जॉब गावना माझी कडेन विनंती असा कित्याक चडशे आता ड्रायवर डब्ल्यू डी आणि इतर डिपार्टमेंटान रिटायर जाल्ले असा वॅक वेकंट असा पोस्ट सरकारान त्यो कॉन्ट्रेकाचेर गाडयो घेवच्या पेक्षा स्वतः सरकारान गाडयो परचेस करच्यो आणि जे बेकार भुरगे आमचे आसा त्यांना ड्रायवर म्हणून त्या हून डिपार्टमेंटात घेऊचे डीडब्ल्यूत म्हणणा सेवरल डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट सोडले जे इरिगेशन आसा इलेक्ट्रिसिटी आसा खूब कडेन वयता थंय व्हडलो घोळ गोल चालू आसा ह्यो कॉन्ट्रेक्टाचे गाडयो घेवप आनी त्याचा मिसयूज भरपूर जाता लागून सरकारान जाता जाल्यार जे आता प्रमोद सावंत हें केलां केला जवळ दोन लाख न्हू हितूनचे तर दोन हजार नोकऱ्यो समज तुम्ही ड्रायवर म्हणून सेवरल डिपार्टमेंटान घेतल्यो हे फक्त शक्य केन्ना आसा जर तुम्ही गाडयो पर्चेस केल्यो झाल्या तो गाड्य हो पण तुम्ही आता कॉन्ट्रेक्टर वेल तो बंद कर जेणे करून आमच्या गोयच्या भूग्यांक सेक्युअर एक जॉब गवतो जे पीडब्ल्यू डी इरिगेशन इलेक्ट्रिसिटी सगळे डिपार्टमेंट आसा हे तर डॉक्टर प्रमोद सावंत सिरियसली घेतले जाल्यार कितक्या तरी घरांनी बाबा संसार चालू होतो आणि त्यांना दोन वेळेचे जेवण व्यवस्थित गावतले कित्याक मोठ्या प्रमाणात गोंयांत बेकारी वाढलेली असा सेंट्रल गोव्हर्मेंटाचा रिपोर्ट असा गोयच्या गव्हर्मेंटा सेंट्रल गोव्हर्मेंटानं सांगा कित्याक गोंयांत बेकारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंटात नंबर वन आसा म्हणून लागून म्हणटा डॉक्टर प्रमोद सावंताकडे की मागणी असं किंवा फक्त जाता जाल्यार आमचे गोंयचे जे ड्रायवर म्हणून काम करता प्रायव्हेट वेगा जर तुम्ही डिपार्टमेंट घेतली जर कित्याक किंवा ड्रावर चड शिकलो आसाना एस एस सी म्हण लेव्हत पास करता तुमच्या डिपार्टमेंटात घेतले आणि हो जो चडश्यो गाडयो कॉन्ट्रेक्टर असा पॉलिटिकल जे मनी त्यांच गाड्या कॉन्ट्रेक्ट तुम्ही घेतात सर्वसामान्य गेणे ना काय लागून जर तर तुम्ही या घेतले तुमच्याकडे आनी गाडयो समज तुमी परचेस केल्यो जे कितक्या तरी आमच्या युथां एक तुमच्याकडे एक जॉबाची एक संधी एक गवतली मरे आता आम्ही खूप डिपार्टमेंट वश कॉन्ट्रेक्ट वीज खूप लोक भरगे असा आमचे जेव्हा नवीन जॉब तुम्ही तयार करता न्यू जॉब घेता ते माझी मत मत कसे असे ते न्यू जॉब तुम्ही तयार करता पण ते कॉन्ट्रेक्टाचे कोण काम असा दहा दहा पंधरा पंधरा दिसून काम केलं खरं म्हणजे आले त्यांना तुम्ही पहिली घेऊन जाईल त्यांना एक्सपिरियंस असं आता खूपशा डिपार्टमेंट वेळात पय विचारल्याप्रांती आमची गोंची भरगी भरगे चो हो चेडूं सांगता बाबा बाय फिक्स असा ना बाय पंदरा वर्ष झाली कॉन्ट्रेक्टाचे आसा पूण सरकार त्यांक्टरचे किती करतो सगळ्यांक प्रश्न निर्माण जाता किंवा तुम्ही जर तुम्ही जॉब आता क्रिएट करता नेमकं त्यांना कितें एडजस्ट करून घेणार एक्सपिरियन्स आसता अनुभव आसता कित्याक त्या डिपार्टमेंट त्यांच्यानी आपली सर्वीस दिल्ली आसा दहा पंदरा पंदरा वर्सां थोड्यांचे लग्न भुरगीं जाल्लीं झाली आनी आणि कॉन्ट्रेक्ट कॉन्ट्रेक्टिव्ह त्यांना सेक्युरिटी कितें फाल्यां अचानक तांकां ब्रेक देतो घरा वेच पडलो म्हणजे संवसारचो उदक उदवस झाला फायदा तुमच्या भरगापणाचे फ्युचर कितें किरे त्या कॉन्ट्रेक्ट म्हणटा म्हणतात नवीन तुमी घेया ना म्हणना पूण जी स्वतःहून पहिली पासून जे आसा कामांबार त्यांना पण समवेश करून घेया न्हू घे न जेणेकरून कायमची एक सेफ्टी गो फॅमिलीची अशें करीतूच जाल्यार कितें तरी अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न सुटाव जाऊ शकता मरे ती एक मोठी अडचण आसा सरकारची कारण कितें आसा मरे यांचे मरे सोर्स ऑफ इनकम आतां सद्या तरी कांय ना सरकाराच्या जे कॉन्ट्रेक्ट आणि जो, जो फिक्स आता पण त्या कामगारांना जो पगार पडता पण तो फक्त मांडवीन कॅजिनो असा पण त्याका पडतात त्यांचेकडे सोर्स ऑफ इन्कम मायनिंग सुद्धा बंद झाले असा आता कॅजिनोच्या कॅजिनो चलता गोन त्यांना इन्कम गावता त्या इनकमचे सरकारक चार सरकारी नोकरात त्यांना पेमेंट पडतं यदा कदाचित कॅजियो गायब झाले जाल्यार यांची कशी परिस्थिती हांव नको उलो प्रश्न तू तो आता कॉन्ट्रेक्ट बेसचे बरोबर आहा तुझे त्यांना तीन तीन दोन दोन महिने पेमेंट पडटा ते वाईट दिसता की आमचा गोयकार बाबा शांत स्वभाव परत परत त्यांना आजार मार्च मोर्चा काढ हजिटेशन कर बरोबर दिसणार ते सरकारने एक ठोस निर्णय जेणे जेणेकरून त्यांना बाबा टायमार पेमेंट पडचो आणि ते टायमार ते बाबा चार गोष्टी व्हरोंक गावता पळय ती वोरूक गावच्यो आणि त्याच्या पलीकडे काय नाट्स सी एक होप सरकारा कडल्यान सरकार बाबा एक हे विचार करतो म्हणून माझं म्हणतात सरकारांायव्हट गाड्या पण कॉन्ट्रेक्ट घेतो बंद करच्यो आणि जॉब क्रिएट करतो आणि गाडो परचेस जेणे जेणेकरून ते आपण आमचे गोयचे भुरगे पण आहात ते सेक्युअर कामां लागले कायमचे आणि सरकारच्या गाड्या सरकाराकडे उरलो किती ही गाड्यांचं मरे प्रायवेट मिसयूज भरपूर म्हटल्यार सांगितलं म्हटल्या आउट ऑफ गोवा सुद्धा मरे ऑफिसर या मिसयूज करून आपल्या पर्सनल कामात भोवता खंय तरी गदा पडटली हेका लागून माझी इतकीत मागणी असा जो आता येणाऱ्या येणाऱ्या काळात त्यांच्यांनी कॉन्ट्रेक्टा गाड्या घेऊच नाडो स्वतः परचेस करच आणि आमच्या भरगे पण गोयकार कोण असा न बेकार त्यांना समावेश करून घेऊचे